आज आपण ॲनॅटॉमीचा टंग पाहूया. सेन्सरी ऑर्गन मधला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन टंग इलिक्विसाठी विचारला जातो. टंग इट इज अ मस्क्युलर फ्लेशी ऑर्गन ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. हा डायजेस्टिव्ह सिस्टमचा एक मस्कल पासून बनलेला ऑर्गन आहे. पूर्ण मसलने बनलेला ऑर्गन असतो, मसलमध्ये बोन नसतो. पोझिशन लाईज इन ओरल कॅव्हिटी प्रॉपर. हा प्रॉपर ओरल कॅव्हिटीमध्ये असतो आणि माउथमध्ये असतो आपली टंग. त्याच्यानंतर याचा शेप काय सांगता येईल तर इन्व्हर्टेड शू शेप. याचा शेप सांगता येईल आपल्याला. याची लेंथ पाहायची असेल तर आपल्याला 7.5 सेंटीमीटर असते. त्याच्यानंतर आपल्याला जे टंग आहे त्याचे फीचर्स पाहायचे. टंगला तीन पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे आपण. टीप, रूट अँड बॉडी या तीन पार्टमध्ये आपण टंग डिवाइड केलेला आहे. त्यामधला पहिला पार्ट टीप. फ्री एंड ऑफ टंग विच लाईज इन्सेसर टीथ, बिहाइंड द इन्सेसर टीथ. जे आपले टीथ आहेत, पुढचे जे चार टीथ आहेत आपले इन्सेसर, ते इन्सेसर टीथच्या बरोबर मागे जो असतो तो असतो आपला टीथ. त्याच्यानंतर येतो रूट ऑफ टंग. अटॅच टू हायर्ड बोन अँड मँडिबल. तो एकदम पाठीमागचा पार्ट आहे आपल्या टंगचा आणि तो आपल्या शेवटी हायर्ड बोनला अटॅच असतो आणि सोबतच मँडिबल बोनला सुद्धा अटॅच असतो. त्याच्यानंतर बॉडी पाहतोय आपण. बॉडी म्हणजे आपल्या टंगचा सुपिरियर सर्फेस, त्याला डॉर्सम पण म्हणतो आपण. इट हॅज सुपिरियर सर्फेस, त्यालाच आपण डॉर्सम म्हणू शकतो. कॉन्वेक्स असतो सगळ्या डायरेक्शनना, जो आपला सुपिरियर सर्फेस आहे. जो अँट्रस सर्फेस आहे, आता फक्त आपण बॉडी पाहणार आहेत. बॉडीमधला टंग आहे, फक्त आपल्याला आता टंग पाहायची आहे. टंगचा जो अँट्रियर पार्ट आहे, पोस्टरियर पार्ट आहे आणि मोस्ट पोस्टरियर पार्ट, या तीन पार्टमध्ये त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. पाहूया आपण अँट्रियर पार्ट. अँट्रियर यालाच टू थर्ड पार्ट म्हणतात. ओरल कॅव्हिटी जे अँट्रियर पार्ट आहे याचा, यालाच आपण अँट्रियर किंवा ओरल पार्ट पण म्हणू शकतो आपण याला, किंवा पॅपिलरी पार्ट पण म्हणू शकतो, कारण इथे पॅपलिया प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर इथे एक व्ही शेप स्ट्रक्चर असतं आणि त्याच्या पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला आपण लिम्फॉइड पार्ट म्हणू शकतो किंवा पोस्टेरियर पार्ट म्हणू शकतो. आणि याच्या मागे असतो मोस्ट पोस्टेरियर पार्ट. पोस्टेरियर वन थर्ड फॅरेंजियल पार्ट और लिम्फॉइड पार्ट. आपण जे पाहिलं हे जे पोस्टेरियर पार्ट होता वन थर्ड पार्ट, याला आपण लिम्फॉइड पार्ट सुद्धा म्हणू शकतो किंवा पोस्टेरियर पार्ट सुद्धा म्हणू शकतो. लिम्फॉइड का वर, कारण याच्यामध्ये काही लिम्फॉइड फॉलिकल्स असतात, त्यामुळे लिम्फॉइड पार्ट म्हणतात. आणि या फॉलिकल्स मिळून एक टॉन्सिल सुद्धा तयार करतात, ते आपण पुढे पाहूया. त्याच्यानंतर आता ओरल पार्ट आपल्याला डिटेलमध्ये पाहायचा आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज पॅपिलरी पार्ट. या जो ओरल पार्ट पाहिला आपण, जो पुढचा टू थर्ड आहे, त्याला पॅपिलरी पार्ट सुद्धा म्हणतो आपण, कारण त्याच्यावर पॅपिला प्रेझेंट आहेत. दिस पॅपिले आर सर्कमव्हायलेट. याच्यावर कोणकोणते पॅपिले आहेत? सर्कमव्हायलेट, फोलिएट, फंजिफॉर्म, फिलिफॉर्म, या चार प्रकारचे आपल्याला पॅपिलरी पाहिजे. त्याचा एक वेगळा पार्ट आपण पाहूया. दिस सर्फेस इज रफ बिकॉज इट इज कवर्ड बाय न्युमरस पॅपिले. जो आपण ओरल पार्ट पाहतोय पुढचा, त्याच्यामधला जो ओरल पार्ट आहे तो पूर्ण रफ पार्ट आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला पॅपिले प्रेझेंट दिसतात. त्याच्यानंतर ओरल पार्ट, पॅपिलर पार्ट आर सेपरेटेड फ्रॉम द लिम्फॉइड पार्ट बाय व्ही शेप सल्कस टर्मिनॅलिस. हे दिसतं तुम्हाला. हे पुढचा काय? ओरल पार्ट आणि हा लिम्फॉइड पार्ट, या दोघाला जे सेपरेट करणारा पार्ट आहे याला आपण व्ही शेप सल्कस टर्मिनॅलिस म्हणतो. ही सल्कस टर्मिनॅलिस पोस्टिरियर पार्ट आणि अँट्रियर पार्ट याला सेपरेट करते. त्याच्यानंतर येतो आपला फॅरिंजियल पार्ट, त्यालाच आपण लिम्फॉइड पार्ट म्हणलो होतं. इट इज बिहाइंड द सल्कस टर्मिनॅलिस, त्यालाच आपण फॅरेंजियल पार्ट म्हणतो, लिम्फॉइड पार्ट म्हणतो. इट इज प्रेझेंट इन ओरिओ फॅरिंग्स. हे ओरिओ फॅरिंग्स रिजनमध्ये सापडतो. आपण हो जो पाहिला हा ओरिओ फॅरिंग्स रिजनमध्ये सापडतो, म्हणून आपण याला फॅरेंजियल सर्फेस सुद्धा म्हणतो, आपण फॅरेंजियल पार्ट सुद्धा म्हणतो आपण. दिस म्युकस मेम्ब्रेन हॅज नो पॅपिले. जसं आपण पाहिलं अँट्रियर सर्फेसला पॅपिले होते चार, यावर कोणतेही पॅपिले नसतात, यावर लिम्फॉइड फॉलिकल असतात. त्या लिम्फॉइड फॉलिकल मिळून इथे एक लिंगुअल टॉन्सिल तयार करतात, इथे ह्या लिम्फॉइड फॉलिकल मिळून. आता पाहायचा आपला मोस्ट पोस्टेरियर पार्ट, जो एकदम पाठीमागचा पार्ट आहे आपल्या टंगचा. आपण बॉडी पाहत होतो आणि बॉडीमध्ये आपण हे तीन पार्ट पाहिले. आपण पहिला ओरल पार्ट, दुसरा फॅरेंजियल किंवा लिम्फॉइड आणि तिसरा आता मोस्ट पोस्टेरियर पार्ट. जो मोस्ट पोस्टेरियर पार्ट आहे हे थ्री म्युकस मेम्ब्रेनच्या फोल्ड असतात, ग्लॉसोएपिग्लॉटिक फोल्ड. आता कोणकोणत्या फोल्ड आहेत? पहिली आहे मेडियन ग्लॉसोएपिग्लॉटिक फोल्ड, त्याच्यानंतर राईट अँड लेफ्ट लॅटरल ग्लॉसोएपिग्लॉटिक फोल्ड. अशा तीन आपल्याला फोल्ड दिसतील, त्याने आपली ही जी पोस्टेरियर सर्फेस आहे तो टंगचा आपल्या पाठीमागे कनेक्ट असतो. हे बघा, ही डायग्राम आहे टंगची, ही अशी डायग्राम आपल्या एक्झाममध्ये काढायची आहे. ही डायग्राम ह्याच्यावर तुम्हाला
हे जे पॅपिल आहेत ते सुद्धा दिसतील. जर तुम्हाला पॅपिल आहे म्हणून एसी केला तरी सुद्धा हिच डायग्राम काढायची सुपेरियर सर्पेची, आणि पुढे तुम्हाला इन्फेरियर सर्पेची डायग्राम काढायची. जर एलिक्यू आला तर या दोन्ही पण डायग्राम काढायच्या. जर फक्त पॅपिलीवर एसी क्यू आला तरी एक डायग्राम काढायची. आता आपण जसा टंगचा सुपेरियर सर्फेस पाहिला त्याला आपण डॉर्सम म्हणतो, आता आपण इन्फेरियर सर्फेस पाहू. सर आपलं जी टंग आहे त्याचा इन्फेरियर सर्फेस कोणता, तर आपली टंग आपण आपल्या नाकाला लावून पाहायची. जर आपली टंग आपण नाकाला लावून पाहिली तर आरशात आपल्याला जे टंगचा पार्ट दिसतो ना, तर तो जो टंगचा पार्ट आहे तो असतो इन्फेरियर सर्फेस. तर इन्फेरियर सर्फेसमध्ये काय काय असतं त्याच्यावर पाहायचं आपला. इट इज प्रेझेंट ओनली इन ओरल पार्ट, हे फक्त ओरल पार्टमध्ये प्रेझेंट आहे. इट शो फॉलोइंग आय एम पी फीचर्स, आपले जे इन्फेरियर सर्फेस आहे ते काही इम्पॉर्टंट फीचर्स दाखवतं. त्याच्यातलं पहिले फ्रॅन्युलम, दुसरे डीप लिंगोल वेन, आणि तिसरे प्लायका फिम्ब्रिएटा. तर आता पाहूया आपण हे कुठं असतात. तर फ्रॅन्युलम काय, मेडियन फोल्ड विच कनेक्ट टंग विथ द फ्लोअर ऑफ द माउथ इज कॉल्ड फ्रॅन्युलम. आपली जी टंग आहे ही आपल्या फ्लोअरसोबत कनेक्ट करण्याचं क्रम आहे फ्रॅन्युलम करते. ही फ्रॅन्युलम तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो. हे पाहि तर डायग्राम दिसते एकदम सेंटरचं जे दिसतंय तुम्हाला याला आपण फ्रॅन्युलम म्हणतो. आपण जीप जरी आरशात पाहिली आपण उलटी करू तर एकदम सेंटरचे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय त्याला आपण फ्रॅन्युलम म्हणायचंय. त्याच्या बाजूचे जे हे दोन स्ट्रक्चर दिसतात हे दोन त्याला आपण डीप लिंगुअल व्हेन म्हणूया, आणि त्याच्यानंतरचे त्याच्या बाजूचे हे जे स्ट्रक्चर दिसतंय त्याला आपण प्लायका फिम्ब्रिएटा म्हणूया. ही इन्फेरियर सर्फेसची एकदम सोपी डायग्राम आहे. हे काय व्ही शेप लाईन आपण पाहिलेली. डीप लिंगुअल व्हेन इट इज प्रेझेंट ऑन आयदर साईड ऑफ फ्रॅन्युलम. काय लिहायचं याच्या थेरीमध्ये, हे फ्रॅन्युलम आहे याच्या आयदर साईडला हे प्रेझेंट आहे डीप लिंगुअल व्हेन. प्लायका फिम्ब्रिएटा फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन प्रेझेंट लॅटरल टू द डीप लिंगुअल व्हेन. ही जी डीप लिंगुअल व्हेन तुम्हाला दिसते याच्या लॅटरल साईडला जी प्रेझेंट आहे त्याला आपण प्लायका फिम्ब्रिएटा म्हणतो. आता आपण मसल ऑफ टंग पाहूयात की मसलच्या टंग आपली जी टंग आहे त्याला मसल